मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. तसेच त्यांच्या पदांची नियुक्ती यावेळी करण्यात आली. याच दरम्यान फडणवीस यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया देत म्हटले की ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना असून पूर्ण विचारपूर्वक रचलेले हे नियोजन होते असे म्हणायला हरकत नाही. देशात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असणे स्वाभाविक आहे, मात्र पंतप्रधानांचा जीव असा धोक्यात घालण्याचं काम जाणीवपूर्वक पंजाबच्या सरकारनं केलं आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पंजाब सरकारवर केला. तसेच यावेळी त्यांनी नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन सुद्धा केले. काल पंजाबमध्ये जी घटना घडली ही देशातली आजपर्यंतची अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. देशामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकारं या देशाने बघितली आहेत. राज्यातलं सरकार वेगळं, देशातलं सरकार वेगळं, राज्याचे मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे, देशाचे पंतप्रधान वेगळ्या पक्षाचे असंही बघितलं आहे. परंतु देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेशी अशा प्रकारचा खेळ हा यापूर्वी कधी बघण्यात आलेला नाही. काल पंजाबमधली झालेली घटना ही विचारपूर्वक केलेली घटना आहे असंच या घटनेतनं प्रतीत होत आहे. माननीय पंतप्रधानांच्या रूटवर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी देणं, मी परवानगी याकरता म्हणतोय की आंदोलक काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि जाणीवपूर्वक त्यांना थांबवण्यात आलं नाही आणि रोड ब्लॉक होईल अशी जाणीवपूर्वक व्यवस्था पोलिसांनी होऊ दिली आणि त्यातनं माननीय पंतप्रधानांचा ताफा हा 15 ते 20 मिनिटं अडलेला होता. जसं पंजाबच्या माजी मुख्यमंत्री यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी हा ताफा अडला होता तिथनं पाकिस्तानची बॉर्डर ही अतिशय जवळ आहे. म्हणजे एक प्रकारे माननीय पंतप्रधानांचा जीव हा धोक्यात घालण्याचं काम जाणीवपूर्वक तिथल्या सरकारने केलं.